नमो बुद्धाय। यू आर मोस्ट वेलकम इन दिस टूर। यू आर हार्टली वेलकम एट द वर्ल्ड फेमस टूरिस्ट प्लेस एट अजंता केव्स इन महाराष्ट्र इंडिया। तुमचं सर्वांचं अजंता केव्स येथे महाराष्ट्रातील आणि भारतातील जगप्रसिद्ध लेणी या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे। आपण जर पाहिलं तर अजिंठ्याच्या लेण्या ह्या इसवी सन पूर्व 230 आसपास कोरायला सुरुवात केलेली आहे। येथे सातवाहन राजा, त्याचबरोबर मौर्य, त्याचबरोबर वाकाटक इत्यादी राजांनी ह्या लेण्या कोरलेल्या आहेत। ह्या लेण्या तथागत गौतम बुद्धाच्या असून हे ठिकाण औरंगाबाद पासून 110-120 किलोमीटर अंतरावर आहे आणि जळगाव पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। आपण जर पाहिलं तर येथे जवळपास 29 लेण्या आहेत। यापैकी लेणी क्रमांक 9, 10, 12, 13 आणि 15 ह्या हीनयान कालखंडामध्ये कोरलेल्या असून ह्या विशेषतः या लेण्यांमध्ये ह्या लेण्या बुद्ध स्तूपाच्या आहेत, म्हणजे या लेण्यामध्ये बुद्ध स्तूप आहेत आणि बाकीच्या या व्यतिरिक्त सर्व लेण्यामध्ये लेण्या ह्या विहाराच्या आहेत। आपण जर पाहिलं तर अगदी 2000 इसवी सन पूर्व 230 पासून ते इसवी सन नंतर 650-660 पर्यंत ह्या लेण्या क्रमाक्रमाने कोरलेल्या आहेत। एक विचार जर केला तर एखादा प्रोजेक्ट एखाद्या राजाच्या कालखंडामध्ये सुरू होऊन अगदी 800-900 वर्षापर्यंत त्याचे नंतर जे काही वंशज आहेत तर ते चालू ठेवतात, म्हणजे किती महान कार्य हे गौतम बुद्धाचं असेल यावरून आपल्याला कल्पना येते। साधारणत 800-900 वर्षाच्या नंतरपर्यंत पण ह्या लेण्या कोरण्याचं काम चालू होतं। मग एवढी जर आस्था गौतम बुद्धाविषयी जर असेल तर तथागत गौतम बुद्धाचं कोणत्या प्रकारचं कार्य असेल, काय कार्य असेल, त्यांनी कशा प्रकारे तत्वज्ञान, दुःखमुक्तीचं तत्वज्ञान या लोकांना दिलेलं आहे, या जनतेला दिलेलं आहे हे लक्षात येतं आणि त्यामुळे नेमकं गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे तर ह्या लेण्या ज्या आहेत तर अनेक भावमुद्रा त्या मूर्तीमध्ये आपल्याला गौतम बुद्धाच्या दिसतात। या लेण्यांमध्ये भारतीयच नव्हे तर विदेशी पर्यटक सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर येतात। ह्या लेण्या 1983 मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केलेल्या आहेत। त्याचबरोबर ह्या लेण्या 28 एप्रिल 1819 मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी शोधून काढलेले आहेत। ते असेच वाघाची शिकार करत असताना इकडे या पहाडी एरियामध्ये जंगलामध्ये आले आणि त्यांना अशा पद्धतीने थोडंसं फिरवून दाखवा, अशा पद्धतीने घोड्याच्या नालासारखा हा आकार दिसला आणि तिथून मग त्यांनी जवळ जाऊन पाहिलं की इथे काय आहे, तर त्यांना इथे तथागत गौतम बुद्धाच्या लेण्या दिसल्या आणि हा वैभवशाली वारसा आपल्या भारतीयांना पुन्हा एकदा मिळाला असं म्हणता येईल। कारण की तेव्हापासून ह्या लेण्या या जंगलामध्ये गर्द अशा झाडीमध्ये आणि डोंगरामध्ये गडप झालेल्या होत्या। तर आपण पाहूयात आता गौतम बुद्धाच्या एक एक करून लेण्या काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूयात। संपूर्ण परिसर दाखवाय का? हा व्ह्यू पॉइंट आहे। येथून सर्व लेण्या एका दृष्टिक्षेपात दिसतात। लेणी क्रमांक एक
हा या लेणीचा व्हरांडा आहे. हे भव्य प्रवेशद्वार आहे. आत मध्ये भव्य सभा मंडप आहे. या सभा मंडपाचे खांब सुद्धा भव्य आहेत. येथे आपण पाहू शकतो की भिंतीवर तसेच छतावर त्याचबरोबर खांबावर सुद्धा विविध चित्रे काढलेली आहेत आणि त्यांचा रंग आपल्याला आजही अगदी आकर्षक दिसत आहे. विविध अशा चित्रांमधून जातक कथा चित्रित केलेल्या आहेत. ही कोरीव कला तर ही चित्रकला. येथे बौद्ध भिक्खूंसाठी राहण्याकरिता केलेली ही व्यवस्था. अद्वितीय अशी खांबावरील कोरीव काम आणि नक्षीकला आपल्याला पाहायला भेटत आहे. लेणीमधील आतल्या बाजूला छताच्या आतील बाजूस देखील अगदी गुळगुळीत प्लास्टर करून त्यावर देखील चित्र काढलेली आपल्याला लक्षात येतात आणि यामध्ये जातक कथा सांगितलेल्या आहेत. सुंदर आकर्षक असे रंग, त्याचबरोबर रंगामध्ये अजूनही टिकून असलेली नाविन्यता आणि 2500 वर्षापर्यंत टिकून असलेली ही चित्रकला हे एक जगातील एकमेव आश्चर्य आहे. गर्भगृहामध्ये असलेली ही तथागत गौतम बुद्धाची ध्यान मुद्रेमध्ये असलेली मूर्ती लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि हेच ते बोधिसत्व पद्मपाणी यांचं जगप्रसिद्ध अत्यंत आकर्षक असं चित्र. यांची उभी राहण्याची आकर्षक अशी पद्धत, हातामध्ये नीलकमल आणि सुवर्णमुद्रा, अगदी मनावर शांतपणे छाप छोडून जाणारी चित्रकला. हा बघा, 2000 वर्षापूर्वीचा रंग अजूनही आकर्षक वाटत आहे आणि चित्रे काही दिवसापूर्वीच काढलेली आहेत असं वाटत आहे. ही दुसरी लेणी. हा दर्शनीय भाग. अजूनही सुस्थितीमध्ये असलेली तथागत गौतम बुद्धाची भव्य मूर्ती. ही छतावर आतील बाजूस काढलेली चित्रकला. भव्य सभा मंडप आणि तेवढेच भव्य दिव्य असलेले खांब. पाहू शकता आपण ही कोरीव कला. काही चित्रांतून जातक कथा सांगितलेल्या आहेत तर काही चित्रांतून तथागत गौतम बुद्धाचा जीवनपट उलगडलेला आहे. बघू शकतो आपण सुंदर आणि समृद्ध अशी चित्रकला. आश्चर्य हे आहे की 2500 वर्षापूर्वी कुठलीही आधुनिक साहित्य सामुग्री तंत्रज्ञान अस्तित्वात नसताना एवढ्या सुंदरपणे ह्या लेण्या कशा कोरल्या असतील आणि एवढे सुंदर चित्र काढण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं असेल. सरकार बदललं की धोरण बदलत असतात, परंतु इथे साधारणतः 800-900 वर्षापर्यंत किती राजे बदलले असतील तरीसुद्धा त्या राजांनी त्यांचं धोरण तेच ठेवलं. इथे पाहतो आपण तथागत गौतम बुद्धाची सुंदर अशी ध्यान मुद्रेमधील भव्य अशी मूर्ती आणि मूर्तीखाली 2 हरणं अगदी सुंदर कोरलेली दिसत आहेत.
या दुसऱ्या लेणीतील तथागत गौतम बुद्धांची ही भव्य ध्यान मुद्रेतील मूर्ती बघा, संपूर्ण त्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्धाचा जीवन कोरलेला आहे। येथे आपण पाहू शकतो राजा शुद्धोधन, महामाया व बाल सिद्धार्थ गौतम। येथे तथागत गौतम बुद्धांचे अनेक भाव मुद्रेतील चित्र अजूनही स्पष्ट दिसत आहे। ह्या मूर्त्या एवढ्या सुंदर आणि सुस्पष्ट आहेत की या मूर्त्यावरून नजरच हटत नव्हती। या मूर्तीच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिथे तथागत गौतम बुद्धाचे चित्र आपल्याला दिसते, जे आजकालच्या अनेक फोटोमध्ये आपल्याला केशरी रंगामध्ये असलेलं चिवर आणि त्यामध्ये असलेली मूर्ती आपल्याला दिसते। तथागत गौतम बुद्धाचा जीवनपट अनेक चित्रांमधून इथे उलगडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्या लेण्या पाहण्यासाठी अख्खा एक दिवसभर सुद्धा कमी पडतो। हे चित्र लक्षपूर्वक पाहिल्यास बुद्धकालीन इतिहास उलगडतात। सूर्यप्रकाश थेट लेणीमध्ये येऊन मूर्तीवर परिणाम होऊ नये म्हणून लावलेलं आच्छादन। या लेणीच्या पार्किंगच्या ठिकाणापासून ते लेण्यावर येणाऱ्या बसेस आणि त्या बसेसमध्ये बसून येणारे प्रवासी यांच्या तिकिटांवरून, तिकिटांच्या खपतवरून आम्ही अंदाज घेतला, तर तो अंदाज आहे दररोजचे 8 ते 10 हजार माणसं या लेणीला भेट देतात। ही वाघोरा नदी येथूनच उगम पावलेली आहे। लेणी क्रमांक 4 हे बाहेरचं दृश्य। हा भव्य असा दिसतो तो व्हरांडा आहे। भव्य असं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही मूर्ती आणि त्यातून सांगितलेल्या काही कथा। हा भव्य असा सभामंडप। आपण पाहू शकतो या बुद्धविहाराला सहू बाजूनी आतल्या साईडने हरांड्याच्या बाजूला भरपूर खांब आहेत, पण मध्यभागी एकही खांब नाही। अगदी मोठा स्लॅब हा इथे आहे आणि मध्यभागी एकही खांब नाही, हे याचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल। बाजूला दिसणारे दरवाजे आणि त्या दरवाजामध्ये असणाऱ्या खोल्या, तिथे बौद्ध भिक्खू राहत होते। हे भव्य असे खांब आणि गर्भगृहामध्ये तथागत गौतम बुद्धांची शांत अशी ध्यान मुद्रेमध्ये असलेली बुद्ध मूर्ती, त्याखाली आपल्याला दिसतात हरिण कोरलेले सुंदर असे।
आणि दोन्ही बाजूला आपल्याला दिसतात भव्य अशा उंच असलेल्या दोन तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या. 2,250 वर्षापासून अगदी सुरक्षित असलेल्या ह्या लेण्या, सुरक्षित असलेल्या ह्या मूर्त्या. प्रश्न पडतो की ह्या लेण्या कशा खोदल्या असतील, मूर्ती कशा कोरल्या असतील, फक्त छन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने एवढं काम कसं त्या काळच्या माणसांनी शक्य केलेलं आहे हे पाहून अचंबित झाल्याशिवाय राहत. किती इंजिनियर्सनी यावर काम केलेलं असेल, किती कारागिरांनी काम केलं असेल, किती पिढ्यानी पिढ्या या कामामध्ये समन्वय राहिलेला आहे. शेकडो वर्ष कोरलेल्या लेण्या आणि त्यामध्ये असलेला समन्वय अगदी मन अचंबित करून जात. छताला अंगभूत कोरलेले हे खांब, त्याची डिझाईन, त्याचबरोबर त्याची भव्यता, त्या खांबाची संख्या आणि एवढ्या डोंगराला, एवढ्या डोंगराचं वजन पेलवणारे हे भव्य खांब अगदी अचंबित करतात. ही लेणी क्रमांक 5 ही सुद्धा भव्य आहे, पण आतल्या बाजूने लेणी कोरत असताना हिचं काम अधुरं राहिलेलं आहे. काही अडचणी आल्या असतील आणि त्यामुळे ही लेणी अधुरी राहिलेली आपल्याला दिसते आहे. ही लेणी क्रमांक 6, यावर दुसरी देखील लेणी कोरलेली आहे. ही लेणी आपल्याला दुमजली दिसत आहे. दुमजली लेणी कोरत असताना दोन्ही लेण्यामधील छताची जाडी ही विशिष्ट आहे, जेणेकरून वरील लेणीचा लोड आला पाहिजे. मधील हा भव्य सभामंडप आपल्याला दिसत आहे, त्याला असलेले हे भव्य खांब आणि बाजूला आपल्याला ज्या खोल्या दिसतात त्या खोल्यामध्ये बौद्ध भिक्खू राहत होते. आपण पाहू शकतो गर्भगृहामध्ये तथागत गौतम बुद्धाची ही भव्य अशी मूर्ती. गर्भगृहाच्या सभोवताली आपल्याला सुंदर असे चित्र काढलेले आपल्याला दिसतात. यामध्ये तथागत गौतम बुद्धांचे सुंदर असे चित्र आपल्याला दिसत आहे. उजव्या बाजूला ते चित्र आपल्याला दिसते. गर्भगृहाच्या डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला चित्र काढलेली दिसतात. हे तथागत गौतम बुद्धाचे केवळ चित्र नसून बऱ्याचशा ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्या यामध्ये कोरलेल्या दिसतात. या गर्भगृहाच्या उजव्या बाजूला काही चित्र आपल्याला दिसतात, त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाचं देखील चित्र दिसतं आणि ते अजूनही सुस्थितीमध्ये असलेलं आपल्याला इथे दिसत आहे. थोडं निरीक्षण करून पहा. या चित्रांमधून तथागत गौतम बुद्धाच्या जीवनातील बऱ्याचशा घटना इथे सांगितलेल्या दिसतात. ह्या लेण्या पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ह्या लेण्या पाहिल्या तर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पाहता येतील, निरीक्षण करून पाहता येतील. त्यासाठी आपल्याला सूचित करू इच्छितो की आपण येत असताना लवकर यावं आणि पूर्ण दिवस देण्याचा प्रयत्न करावा. येथे मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण लेणीचं दृश्य घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण लेणी एवढी भव्य आहे आणि
मागे सरकायला जागा फार कमी आहे, त्यामुळे पूर्ण लेनिन च्या ऐवजी काही भाग दाखवत मी तुम्हाला लेनी दाखवत आहे, कारण की पूर्ण भाग हा कॅमेऱ्यामध्ये बसत नाही। इथे आपण पाहू शकतो हा भव्य व्हरांडा, त्यानंतर गर्भगृहामध्ये तथागत गौतम बुद्धाची शांत मुद्रेमध्ये असलेली ही महाकाय बौद्ध मूर्ती, आणि समोरील वॉलवर भिंतीवर दोन्ही बाजूंनी तीन तीन भव्य अशा मूर्ती आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो या मूर्तीला रंगसुद्धा दिलेला आहे, रंग कमी झालेला दिसत आहे, आणि हाच तो भव्य स्तूप, आणि त्या स्तूपाची ही वरची खिडकी जिची प्रतिकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे गेटसाठी करण्यात आलेली आहे। याच औरंगाबादला आता छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे। भव्य अशा स्तूपाचे भव्य असे हे प्रवेशद्वार आहे। आपण पाहू शकतो की हा एक भव्य असा स्तूप आहे, हे स्तूपाचे खांब दिसत आहेत आणि समोर तो आपल्याला स्तूप दिसत आहे। हा स्तूपाच्या छताचा भाग आहे। हा असा स्तूप आहे की यामध्ये मूर्ती नाही, पण काही स्तूपामध्ये आपल्याला गौतम बुद्धाच्या मूर्ती आढळतात। या स्तूपाच्या खांबावर तसेच भिंतीवर आपल्याला चित्रकला दिसत आहे। या चित्रांमधून तथागत गौतम बुद्धांनी जे काही उपदेश दिलेले आहेत, तर त्या उपदेशाच्या कथा यामधून कोरलेल्या आढळतात, तर काही कथांमधून तथागत गौतम बुद्धाचा जीवनपट उलगडण्यास मदत होते। या चित्रांमधील दागिने स्पष्टपणे दिसत आहेत, भिंतीवर अजूनही स्पष्ट दिसणारे चित्र आहेत, 2000 वर्षापूर्वी कोरलेली चित्र अजूनही स्पष्ट दिसत आहेत, कोणतं विज्ञान वापरलं असेल त्याने। हा त्यानंतरचा दुसरा स्तूप आहे। या स्तूपाचे प्रवेशद्वार आणि खिडकी याची डिझाईन आपल्याला वेगळी दिसत आहे, पण हे प्रवेशद्वार आणि खिडकीसुद्धा फार भव्य आहे। हा स्तूपाच्या बाहेरचा भाग आहे। आता आपण स्तूपाच्या आतमध्ये जाऊयात आणि आतला भाग पाहूयात। वाव, हा सुद्धा स्तूप अत्यंत भव्य दिव्य असून येथे सुद्धा भरपूर खांब आहेत या स्तूपाला सुद्धा। स्तूपाच्या खांबावर देखील आपल्याला चित्र काढलेले दिसत आहे, तथागत गौतम बुद्धाचे चित्र येथे काढलेले दिसत आहे। 2500 वर्षानंतर सुद्धा रेखाटन आणि चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे। हा छताचा वरचा भाग आहे, दोन्ही बाजूला भरपूर खांब आणि समोर आपल्याला स्तूप दिसत आहे। स्तूपाला पूर्णपणे प्रदक्षिणा घालण्यासाठी रस्ता आपल्याला सर्व बाजूने मोकळा दिसत आहे। येथे पाहू शकतो आपण तथागत गौतम बुद्धाचे चित्र अतिशय सुंदर चिवरमध्ये काढलेले आहेत, आणि हेच फोटो आपल्याला इतरत्र आज मार्केटमध्ये पाहायला भेटतात। किती विकसित कला आहे। त्यानंतर आपण पाहत आहोत हे भव्य असं बुद्धविहार। येथे आपल्याला आजूबाजूला भरपूर खोल्या दिसत आहेत, आणि या खोल्यामध्ये त्यावेळेस बौद्ध भिक्खू राहत होते। त्यांच्या निवासासाठी ह्या आपल्याला भरपूर खोल्या या लेण्यामध्ये दिसत आहेत।
हाच तो प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट जिथून जॉन स्मिथने घोड्याच्या नालाच्या आकारासारख्या ह्या लेण्या पाहिल्या होत्या. या व्ह्यू पॉइंटवर उभे राहिल्यास सर्व लेण्या अगदी एका दृष्टिक्षेपात दिसतात. आपण पाहत आहोत आता ही लेणी. हे एक प्रचंड मोठे बुद्ध विहार आहे. येथे आपण पाहू शकतो प्रचंड मोठे बुद्ध विहार, बाजूला बौद्ध भिक्खूंसाठी राहण्यासाठी खोल्या आणि मध्यभागी तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती. बाजूला पण काही मूर्ती दिसत आहेत. येथे गर्भगृहामध्ये आपण पाहू शकतो तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी ही मूर्ती. आपण पाहू शकतो ह्या लेण्या पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड अशी गर्दी येथे नेहमीच असते. हा वरच्या बाजूने खाली येण्यासाठी अरुंद असा छोटासा रस्ता आपल्याला दिसत आहे. येथे आपण पाहू शकतो गौतम बुद्धाची मूर्ती असून नागाचा फणा इथे दिसत आहे. ही लेणी क्रमांक 18. हा आपल्याला प्रशस्त व्हरांडा दिसतो आणि हे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावर दिसणाऱ्या सुंदर आकर्षक अशा मूर्ती, इथे दिलेल्या काही सूचना आहेत ज्या आपल्याला लेण्या पाहत असताना पाळाव्या लागतात. हे भव्य असं प्रवेशद्वार आहे. भव्य असं हे बुद्धविहार दिसत आहे. बाजूला आपल्याला काही खोल्या दिसतात. या खोल्यामध्ये बौद्ध भिक्खूंना राहण्याची व्यवस्था केली जात होती. येथे भिंतीवर आपल्याला चित्रकला दिसत आहे. भव्य असे हे विहाराचे खांब आपल्याला इथे दिसतात. काही चित्र अजूनही सुस्पष्ट अशा अवस्थेत दिसतात. येथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ध्यान मुद्रेमध्ये अगदी सुंदर शांत अशी दिसत आहे. येथे आपण पाहू शकतो हाताची बोट अगदी किती बारीक कोरीव काम इथे केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. ते मरून कलर दिसायला ना, ते चिवर घातलेलं होतं आणि ह्याचे मागून जे ना हे प्रदर्शन पद आहे. पूर्ण प्रदर्शन घालता येते. प्रदर्शन पद होती. आजूबाजूला आपल्याला चित्र दिसतात आणि चित्रामधून काही कथा सांगितलेल्या दिसतात. सर्व लेण्या पाहत असताना एकच प्रश्न पडतो की एवढ्या भव्य दिव्य लेण्या कशा कोरल्या असतील. किती भक्ती होती लोकांची तथागत गौतम बुद्धावर. ही अजून एक नवीन लेणी. हा लेणीचा भव्य व्हरांडा आहे. सूर्यप्रकाश सरळ आतमध्ये येऊन चित्रावर तसेच मूर्तीवर परिणाम होऊ नये म्हणून याला छदन लावलेलं आहे बाहेरून. येथे आपण पाहू शकतो की व्हरांड्यामध्ये सुद्धा इथे चित्र आणि पेंटिंग केलेली दिसत आहे. हे चित्र म्हणजे सहज काढलेले किंवा साधे चित्र नसून तथागत गौतम बुद्धाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग आलेले होते आणि त्यांनी जे उपदेश केले होते त्या उपदेशाच्या ह्या जातक कथा आहेत. येथे आपल्याला एक हत्ती दिसतो. देवदत्ताने उन्मत्त झालेला हत्ती तथागत गौतम बुद्धांवर सोडलेला होता. मदमस्त झालेला हत्ती तथागत गौतम बुद्धाजवळ आल्याच्या नंतर मात्र नतमस्तक झाला होता हे आपल्याला माहीतच आहे. याच प्रसंगांना जातक कथा असे म्हणतात. या विहाराच्या गर्भगृहात आपण पाहू शकतो तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती. आजूबाजूला भिंतीवर अशा जातक कथा चित्रित केलेल्या आपल्याला दिसत आहेत. हा आपण एक स्तूप बघत आहोत. या स्तूपाच्या बाहेरचा हा भाग आहे. अत्यंत आकर्षक आणि कोरीव काम आपल्याला इथे दिसत आहे. स्तूपाच्या झरोक्यातील दोन्ही बाजूला आपल्याला आकर्षक अशा ह्या
मूर्त्या आणि त्यातही काही बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसत आहेत। असा स्तूप आपण या अगोदरही बघितलेला आहे, पण या स्तूपामध्ये आणि त्या स्तूपामध्ये फार फरक आहे। आपण पाहू शकतो प्रवेशद्वारावरील ह्या बुद्ध मूर्ती वेगवेगळ्या मुद्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत। ही एक मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते आहे। बाह्य भागावर कोरलेल्या ह्या आपण मूर्ती पाहत आहोत। अगदी त्यांचं आखीव रेखीवपण आणि स्पष्टता अजूनही सुस्थितीमध्ये त्या आहेत। येथे आल्यानंतर कुणालाही फोटो काढण्याचा मोह आवरता येणार नाही, हे नक्कीच। आपण या स्तूपाबाहेरील प्रत्येक भाग अगदी व्यवस्थित पाहत आहोत, निहाळत आहोत। एक न एक मूर्ती, एक न एक भाग आपण निरीक्षण करून पाहत आहोत। भव्य अशा खांबाची ही आकर्षक अशी जडणघडण आपल्याला दिसते आहे। या भव्य खांबाशेजारी कोरलेली ही आकर्षक अशी बुद्ध मूर्ती लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही। ती आपण आता स्तूपामध्ये प्रवेश करत आहोत। या स्तूपाचं वेगळेपण हे आहे की या स्तूपामध्ये बुद्ध मूर्ती आहे। या अगोदर जो आपण स्तूप पाहिला होता तो केवळ स्तूप होता, त्यामध्ये बुद्ध मूर्ती नव्हती। या स्तूपामध्ये आपल्याला स्पष्टपणे बुद्ध मूर्ती कोरलेली दिसत आहे। हा भव्य स्तूप पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात। हे एक बुद्ध विहार आहे। हा समोरचा व्हरांडा आणि व्हरांड्यावरील ह्या दोन मूर्ती अत्यंत आकर्षक अशा पोजमध्ये आपल्याला दिसत आहेत। विहाराचं हे अत्यंत भव्य असं प्रवेशद्वार। विहारामध्ये बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी ह्या खोल्या। विहाराच्या मध्यभागी गर्भगृहामध्ये भव्य अशी ध्यानमुद्रेतील बुद्ध मूर्ती। गर्भगृहाच्या बाजूला दोन्ही बाजूला दोन दोन भव्य असे खांब आहेत। त्या पलीकडे गर्भगृह असून गर्भगृहामध्ये तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती आहे। मूर्तीला पाहिल्याच्या नंतर माणूस नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत, हात आपोआप जोडले जातात। गर्भगृहाच्या बाहेर अशा अजूनही काही बुद्ध मूर्ती आहेत। काही इतरही मूर्ती कोरलेल्या आहेत। या मूर्तीमधून आणि या चित्रामधून अनेक अशा जातक कथा सांगितलेल्या आपल्याला दिसतात। यानंतर आपण शेवटची लेणी पाहत आहोत। ती लेणी म्हणजेच लेणी क्रमांक 26। हा एक स्तूप आहे। ह्या सर्व लेण्या महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं एक मास्टरपीस आहे। आणि अजंठा येथील लेण्यांमधील हा स्तूप जो आहे तर तो एक या सर्व लेण्यांपैकी सर्वात सुंदर असा मास्टरपीस आहे। या स्तूपावरील हा झरोखा आपल्याला ओळखीचा वाटत असेल, तरी पण पहिल्या लेण्यापेक्षा ही लेणी वेगळी आहे। या स्तूपाचं हे प्रवेशद्वार असून या समोरील बाजूस कोरलेल्या काही बुद्ध मूर्ती आपण पाहत आहोत। या स्तूपाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे या स्तूपामध्ये तथागत गौतम बुद्धाची महाकाय अशी निर्वाणावस्थेतील मूर्ती दाखवलेली आहे। आता आपण या स्तूपामध्ये प्रवेश करत आहोत। ही अविस्मरणीय राहणारी लेणी क्रमांक 26 आहे। इथे आपण पाहू शकतो तथागत गौतम बुद्धाची 7.5 मीटर लांब अशी निर्वाण अवस्थेतील ही बुद्धमूर्ती।
ही मूर्ति अजूनही सुस्थितीमध्ये आहे। वयाच्या 80व्या वर्षामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचं महानिर्वाण झालं होतं। मूर्तीच्या आजूबाजूला आलाप विलाप करत असताना इतर स्त्री पुरुष भंते आपल्याला दिसतात। जगाला शांततेचा समतेचा ममतेचा बंधुत्वाचा संदेश तथागत गौतम बुद्धांनी दिला। हा भव्य अशा स्तूपाच्या आतील बाजूस तथागत गौतम बुद्धाच्या विविध ध्यान मुद्रेतील मूर्त्या येथे कोरलेला आपल्याला दिसत आहेत। या स्तूपाला प्रदक्षिणा घालण्याचा हा मार्ग आहे आणि या प्रदक्षिणा मार्गावरील भिंतीवर ह्या बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत। या सर्व बुद्ध मूर्तीचे आपण बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला अनेक बुद्ध मूर्तीच्या ध्यानमुद्रा ह्या वेगवेगळ्या दिसतात। आपण सर्व बुद्ध मूर्ती व्यवस्थित पाहत आहोत त्याचं निरीक्षण करता येईल या पद्धतीने आपण पुढे पुढे जात आहोत। आपण पाहू शकतो वेगवेगळ्या ध्यान मुद्रेतील ह्या बुद्ध मूर्ती। पुन्हा एकदा पाहत आहोत आपण कार्विंग ऑफ स्लीपिंग लॉर्ड बुद्धा। तथागत गौतम बुद्धाने दिलेले पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग अष्टशील अजूनही लाखो माणसांना आकर्षित करत आहेत। तथागत गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत संपूर्ण जीवनगाथा आपल्याला या बुद्धविहारामधून आणि स्तूपांमधून अजिंठा येथील लेण्यांमध्ये संपूर्ण जीवनगाथा आपल्याला पाहायला मिळते। हा या स्तूपाच्या आतील भाग आहे, हा छताचा भाग आहे। हा संपूर्ण स्तूपाचा वरचा भाग आपण पाहत आहोत। स्तूपाच्या मध्यभागी स्तूपामध्ये तथागत गौतम बुद्धांची ध्यान मुद्रेतील मूर्ती, स्तूपाच्या बाहेरील ह्या काही बुद्ध मूर्ती। जाता जाता एक नजर या डोंगरावर, ज्या डोंगरामध्ये अजिंठा येथील बुद्ध लेणी कोरलेल्या आहेत। ह्या लेणी कोरत असताना या लेणीतून निघालेला दगडाचा मलबा हा कुठे टाकला असेल आणि कशासाठी त्याचा वापर केला असेल, तो किती मलबा निघाला असेल, असे अनेक प्रश्न रहस्य बनून राहिले आहेत। 2500 वर्षापूर्वी ज्या ज्या राजांनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्या इंजिनियर्सनी, त्यांच्या कामगारांनी अजिंठा येथे तथागत गौतम बुद्धाच्या लेण्या कोरून हा जागतिक वारसा जगाच्या हवाली केला, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केल्याशिवाय, त्यांची ऋण व्यक्त केल्याशिवाय इथून जाता येणार नाही। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।